सब्सक्राइब उत्सव रंग चैनल एंड प्रेस बेल आयकॉन टू गेट नोटिफिकेशन्स। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरीला कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा याबद्दल माहिती पाहणार आहोत। गौरी म्हणजेच महालक्ष्मी आपल्याकडे 3 दिवसांसाठी येतात। पहिल्या दिवशी गौराईंचं आगमन झाल्यावर त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। यासाठी शेपूची भाजी बनवली जाते। गौराईंना शेपूची भाजी अत्यंत आवडते असे म्हटले जाते। शेपूची भाजी उपलब्ध नसल्यास काही लोक मेथीची भाजी, तांदूळचा हे देखील नैवेद्यासाठी वापरतात, पण या दिवशी शेपूच्या भाजीचा मान आहे। दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते। या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनविला जातो। पुरणपोळी, आमटी, भात, भजी, कुरडई, पापड, गुळवणी आणि त्यासोबत तूप ठेवून नैवेद्याची ताट भरले जाते। हे ताट गौराईंच्या पुढे ठेवून त्याचा नैवेद्य दाखविला जातो। अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे। गौराई माहेरी आलेले असतात म्हणून त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते। यासाठी बेसनाचे लाडू, कळीचे लाडू, करंजी, चकल्या, शंकरपाळी, शेव, अनारसे, चिवडा यासारखे सर्व पदार्थ जसे आपण दिवाळीला बनवतो तसे बनवले जाते आणि हे सर्व पदार्थ ताटांमध्ये भरून ते ताट गौराईंपुढे मांडले जातात। त्याचबरोबर सर्व प्रकारची फळे, सफरचंद, केळी, सीताफळ, फणस, मक्याचे कणीस, संत्री, मोसंबी, कलिंगड, खरबूज, डाळिंब, चिकू अशी जितकी फळे तुमच्याकडे उपलब्ध असतील ती सर्व गौराईंपुढे ठेवली जातात। गौराईंच्या बाळासाठी खेळणे देखील ठेवली जातात। अशा प्रकारे मंडप सजवून आरास केली जाते। मित्रांनो, हा पुरणपोळीचा नैवेद्य तर सर्व ठिकाणी दाखविला जातो, पण याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे ती बऱ्याच लोकांना माहिती नाही। मित्रांनो, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविल्यानंतर गौराईंच्या हातामध्ये पानाचा विडा दिला जातो। होय मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी ही पद्धत कोणाला माहिती नाही, पण पुरणपोळीचा नैवेद्य दाखविल्यानंतर पानाचा विडा देणे हे अत्यंत गरजेचे आहे। आपण जेवण केल्यानंतर पानाचा विडा खातो, त्याचप्रमाणे पुरणपोळीचा नैवेद्य झाल्यानंतर गौराईंना पानाचा विडा देणे अत्यंत आवश्यक असते। विड्याचे पान, सुपारी, कात, लवंग, बडीशेप हे घालून विडा बनविला जातो आणि तो गौराईंच्या हातामध्ये ठेवला जातो। बऱ्याच ठिकाणी ही प्रथा आहे, पण काही लोकांना हे माहिती नाही, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनविला गेला आहे। जर तुम्हाला देखील याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही देखील पुरणपोळीचा नैवेद्य दाखविल्यानंतर गौराईंना पानाचा विडा द्यायला विसरू नका। तिसऱ्या दिवशी शेवयांचा भात, गुळ आणि दूध असा नैवेद्य दाखविला जातो। अशा प्रकारे 3 दिवस 3 वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे नैवेद्य दाखवण्याची काय पद्धत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।